श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. उद्या आहे माघ पौर्णिमा, बघा उद्या आपल्याला आपल्या घरावरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. कशासाठी? बघा, आपल्या घरामध्ये जे काही करणे बाधा, वाईट शक्ती, नकारात्मक शक्ती, पितृदोष असतात ते दूर करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो. पण पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वी तलावरती असे काही तत्व असतात, हे तत्व जर आपण आपल्या घरासाठी वापरले तर त्याचा अनेक मोठ्या प्रकारे फायदा हा आपल्याला होऊ शकतो आणि आपल्या घरामध्ये जे सतत कटकट, भांडण, वादविवाद होतात तर ते सुद्धा दूर जाऊ शकतात. बघा, ज्यावेळेस अमावस्या असते, ज्यावेळेस पौर्णिमा असते ना, तर त्यावेळेस तुम्ही सुद्धा याचा अनुभव घेतला असेल की घरामध्ये त्यावेळेस खूप भांडणं मोठ्या प्रमाणात होत असतात. ज्यावेळेस अमावस्या आणि पौर्णिमा जवळ येते तर त्यावेळेस ज्या निगेटिव्ह एनर्जी असतात ना घरामध्ये, तर त्या खूप मोठ्या प्रमाणात मध्ये ऍक्टिव्ह होत असतात. तर त्यामुळेच त्या निगेटिव्ह एनर्जी दूर करण्यासाठी हे जे विशिष्ट दिवस असतात ना अमावस्या आणि पौर्णिमा, तर ते खूप महत्वाचे असतात. या दिवशी या वेळेमध्ये काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्याचं फळसुद्धा आपल्याला खूप लवकर मिळत असतं. तर त्यासाठीच एक साधा आणि सोपा उपाय तुम्हाला सांगणार आहे. हा उपाय जर तुम्ही केला ना तर बघा खूप छान अनुभव येईल तुम्हाला. हा उपाय तुम्ही तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी सुद्धा करू शकतात. बघा, आपल्याला सुद्धा काही नजरदोषेचा त्रास झालेला असतो आणि त्याचबरोबर बाहेरचे लोक आपल्या घरामध्ये येत असतात, त्यांची जी नजर असते ना तर ते आपल्या घराला लागलेली असते, तर ते दोष सुद्धा दूर होऊ शकतात. तर हा उपाय आपल्याला करायचा आहे. पण त्या अगोदर उद्या तुम्हाला जर बघा तुम्ही पौर्णिमेचे सत्यनारायण घालत असाल तर ते तुम्हाला उद्या घालता येणार नाही, कारण उद्या 5 वाजेपर्यंतच पौर्णिमा असणार आहे. आपण प्रदोष काळामध्ये सत्यनारायण घालतो तर त्यामुळे तुम्हाला हे सत्यनारायण आजच घालायचं होतं. आता ते तुम्हाला उद्या घालता येणार नाही, त्यामुळे आता पुढच्या पौर्णिमेच्या वेळेसच तुम्हाला सत्यनारायण घालावे लागेल. तर आता त्यानंतर घरामध्ये जर कुंकुमार्चन करत असाल तर उद्या श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायचं आहे. जर तुम्हाला सकाळी जमलं तर सकाळी करा, किंवा पौर्णिमा संपायच्या अगोदर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. उद्या घरामध्ये तुम्हाला छान मस्त सुहास दरवळला पाहिजे आपल्या घरामध्ये, माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित झाली पाहिजे. त्यासाठी काही उपाय सांगितलेले आहेत, ते उपाय करा. मुख्य दरवाजावरती एक मंत्र लिहायचा आहे, त्यासाठी एक उपायसुद्धा दिलेला आहे. तो पूर्ण व्हिडिओ प्रॉपर चॅनलवरती टाकले आहे, तो व्हिडिओ सुद्धा जाऊन चेक करा. आणि पौर्णिमेचे जे काही उपाय सांगितलेले आहेत ते अगदी प्रभावी असे आहेत, ते सर्व उपाय करण्याचा प्रयत्न करा. सर्व व्हिडिओ चेक करा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल. आता तुम्हाला ह्या उपायासाठी काय लागणार आहे, बघा, 7 तुम्हाला लवंग लागणार आहे आणि 1 लिंबू लागणार आहे. लिंबू जे असतं तर ते पिवळं छान मस्त व्यवस्थित लिंबू घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, बघा, हे जे लिंबू आहे ना, ह्या लिंबाला तुम्हाला जी लवंग आपण घेतलेल्या आहेत तर त्या खोचायच्या आहेत. 7 लवंग तुम्हाला त्या लिंबाला खोचायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला प्रत्येक घरातील व्यक्तीवरून हे लवंग जे आहे, म्हणजे हे लिंबू जे आहे, तर ते ओवाळायचं आहे. स्वतःवरून सुद्धा ओवाळायचं आहे 7 वेळेस आणि त्यानंतर मुख्य दरवाजात जायचं. मुख्य दरवाजामध्ये गेल्यानंतर 7 वेळेस तुम्हाला हे मुख्य दरवाजावरून लिंबू ओवाळायचं आहे. पण ओवाळायचं कसं, बघा, आता आपण ओवाळत असतो उजवीकडून डावीकडे ओवाळत असतो, पण हे लिंबू तुम्हाला डावीकडून उजवीकडे ओवाळायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला हे जे लिंबू आहे ना, तर ते अशा ठिकाणी टाकायचं आहे ज्या ठिकाणी कोणाचा हात पाय वगैरे पडणार नाही. एखाद्या रोडच्या कडेला टाका, एखाद्या झाडाखाली टाका. यामध्ये कोणत्याही प्रकारचं वाईट लोकांना वाटायची वगैरे गरज नाही आहे, कारण आपण हा उपाय आपल्या घरासाठी करत आहोत. फक्त आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची. ज्यावेळेस या निगेटिव्ह एनर्जी घरात असतात ना, तर त्या दूर करण्यासाठी हा अतिशय प्रभावी उपाय असतो. पौर्णिमेच्या वेळेस प्रत्येक वेळेस हा उपाय तुम्ही करत चला, या उपायाचे नक्कीच छान रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.